हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स याविषयी आपण या पिरियडमध्ये माहिती घेणार आहोत. इन द प्रिवियस पिरियड वी हॅव सीन दॅट द इंटिरियर अँगल्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स हे आपण पाहिलेलं आहेत. ओके, आता नाव सी द अल्टरनेट अँगल्स. व्हॉट इज मीन बाय अल्टरनेट अँगल्स? अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय? फर्स्ट लर्न दॅट द अल्टरनेट अँगल. पेअर अँग बघा, लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय अल्टरनेट अँगल? पेअर्स ऑफ अँगल्स. काय म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. Pairs of angles, pairs of angles which are opposite, which are opposites sides of parallel line. Sorry, sides of transversal, parallel line, sides of transversal and their arms on the transversal, show opposite direction is called as alternate angles. आता कसे असतात? सिंपल लँग्वेजमध्ये मी डिवाईड करून लिहिले. बघा, डेफिनेशन सरळ रेषेत नाही लिहिली. त्याचं कारणच असं होतं की मेन कन्सेप्ट लक्षात ठेवा. पेअर्स ऑफ अँगल्स अशा जोड्या आहेत विच आर अपोजिट साईड्स ऑफ ट्रान्सवर्स. अपोजिट साईड ऑफ ट्रान्सवर्सची अपोजिट साईड, ह्याची अपोजिट साईड हे आहे. म्हणजे कोण, इथं जर समजा मी म्हणलं असेल कोण पी, आणि ह्याला जर मी कोण असं म्हणलं असेल कोण एस, फॉर एक्झाम्पल घेऊया. तर कोण पी इज अ अपोजिट ऑफ अँगल, पी इज अ अपोजिट ऑफ अँगल एस, हा विरुद्ध झाला ना ह्याचा. अपोजिट आपला ट्रान्सवर्सलच्या अपोजिट साईड्स ऑफ द ट्रान्सवर्सल, ऑर देअर आर्म्स ऑन द ट्रान्सवर्सल शो द अपोजिट डायरेक्शन. त्याची डायरेक्शनच अपोजिट आहे. ओके, देअर आर्म्स है की नाही हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग इथं कसा असेल, ह्याचा अपोजिट हा अपोजिट झालेत ना सगळे एकमेकाचे. आता मग इथं आणखीन एखादं नाव दिलं असेल मी काहीतरी, किंवा असं डायरेक्ट म्हणूया हे पी बिंदू, ह्यासाठी मी कोण अँगल ह्यासाठी घेतलो होतो. आता अँगल काय होतं ॲक्च्युली क्रिएट? एम पी पूर्वीचीच फिगर आहे. एएमपीचा अपोजिट कोणता आहे? क्यू एस एन. पण एक लक्षात आलं असेल आपल्याला की हा कुठला आहे? एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा. हा बाहेरचा अँगल आहे. आणि हा कुठला आहे? आतमधला आहे. हा बाहेरचा, हा आतमधला. आणि मग हा जो आतमधला आहे, आतमधल्या आंतरकोनाची जोड्या, म्हणजे आतमधला जो आंतरकोन असेल त्याचा अल्टरनेटिव्ह अँगल्स. म्हणजे आपल्याला दोन भागामध्ये अल्टरनेटिव्ह अँगल्स डिवाईड करायचे आहेत. आपण डिवाईड करूया टू पार्ट्समध्ये. एक आहे त्याला आपण म्हणतो इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हणूया आपण. इंटेरियर अल्टरनेटस म्हणजे आतमधले अल्टरनेटस अँगल. आणि एक दुसरे आहेत ज्याला आपण म्हणतो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. काय म्हणूया? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. दोन प्रकारचे डिवाईड करू. मग आता इंटेरियर हे तर सगळे बाहेरचे झाले. परत एकदा बघा, इकडे फिगर काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, म्हणजे मला लिहिता येईल, सोपं सुटसुटीत जाईल. ओके, ही आहे आपली ट्रान्सवर्सल, ही आहे आपली पॅरलल लाईन. काय म्हणलं आपल्याला? ह्याला पॉईंट क्यू, ह्याला पॉईंट एम, ह्याला पॉईंट ए, ओके, ह्याला पॉईंट पी, ह्याला म्हणलं एन, इथं दिलं ह्याला काय एस, आणि इथे काय दिलेलं आहे आर. आता पहा, ए एम पी हा काय आहे एक्सटेरियर का कुठला? हा एक्सटेरियर अँगल आहे. AMP आपण राईट घेऊ, एक्सटेरियर अँगल. तर ह्याचा एक्सटेरियर अँगलच आपल्याला अपोजिट बघायचा. एक्सटेरियर अँगल हा अपोजिट करायचा आहे. कुठला हा एक्सटेरियर अपोजिट अँगल? टी, इथं एक पॉईंट राहिला होता आपला टी. कुठला आहे हा? टी एन एस. पहा,
AMP हा डायरेक्टली अपोजिट आहे ह्याचा, एक्सटेरियरचा हा सुद्धा आहे, अपोजिट डायरेक्शन आहे दोघांचा, एक्सटेरियर आहे. कुठला झाला हा, जसा आपण AMP घेतला तसाच हा TNS, म्हणजे आपण इथं ह्याचा पेअर लिहू शकतो AMP TNS. ओके, दुसरा आहे सेम, जसा हा इकडल्या साईडचा पाहिला तसा या साईडचा AMQ, त्याचा RNT AMQ अँड RNT हा झाला त्यांच्या बोथ साईडच्या, हे झाले बोथ एक्सटेरियर अँगल. तसंच आतमधले आता जसं या साईडचं आहे आता हे PMN हा झाला आतमधला PMN, जसं इकडं आहे तसं या साईडला सुद्धा झाला, त्याला म्हणू MNS. ओके, त्याचबरोबरी म्हणजे हा ह्याचा साईड ह्याचा, तसंच इकडं सुद्धा आहे RNM घेतला तर इकडं सुद्धा काय घेणार RMN घेतला RMM असं या कोकुलडर, तसं इकडं काय होणार आहे QMN ही झाली पेअर. अशा प्रकारचे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आपल्याला सोडवायचे आहेत. आता तिन्हीचा प्रॅक्टिस आहे, जसं आपण पाहिलं होतं की काय पाहिलं होतं, एक्सटेरियर इंटेरियर करस्पॉन्डिंग अँगल्स इंटेरियर अँगल्स ह्या प्रॅक्टिस सेट 2.1 ह्याच्यावरचा जो आधारित आहे हे तुम्हाला सोडून घ्यायचं आहे. आणि जर कन्सेप्ट समजली नसेल तर परत एकदा मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, परत एकदा मी व्यवस्थित सांगेन. ठीक आहे, थांबूया आपण. ओके, थँक्यू.